महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अभियंता संघटना जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने 2 दिवसीय सामूहिक रजा आंदोलन जिल्हा परिषदेसमोर करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर आढावा घेतला आहे आमचे नांदेडचे प्रतिनिधी किरण जोंधळे यांनी. पाहूयात सविस्तर आढावा. आज महाराष्ट्र अभियंता संघटना जिल्हा परिषदेच्या वतीनं संबंध महाराष्ट्रभर या ठिकाणी या संघटनेच्या माध्यमातून 19 आणि 20 तारखेला संबंध महाराष्ट्रभर सामूहिक रजा आंदोलनावर अभियंते गेलेले आहेत आणि या ठिकाणी नांदेड जिल्हा परिषदेसमोर या ठिकाणी सामूहिक रजा आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे. सर, आपण या ठिकाणी आंदोलन करत आहात सामूहिक रजेचं, आपल्या विविध मागण्या काय आहेत? नमस्कार. जिल्हा परिषद नांदेड हे अभियंता संघटनेची मी अतिशय फिर्यान बघीस आहे. आमचे काही मागणी शासनाकडे प्रलंबित आहे, त्याच्यामध्ये आमची संघटनेची शासनामार्फत आमची नोंदणी आणि मान्यता देणे आवश्यक आहे. मागणी आमची अनेक वर्षापासून आमची मागणी शासनाकडे प्रलंबित आणि प्रवास पत्ता आमची पगारमध्ये देण्यात यावी हे एक मागणी आमची. उच्च न्यायालयाचे खंडपीठने जे आदेश दिले प्रत्येक ठिकाणी उपविभाग नवीन चालू करा त्याची एक मागणी शासनाने पूर्ण केली आणि जिल्हा परिषदेच्या शाखा अभियंत्याला 6 डिसेंबर 2014 पासून दर्जा देणार याची मागणी आहे आणि जिल्हा परिषद स्वरूपात अभियंत्याचे रिक्त पद भरण्याची मागणी आमची आणि सार्वजनिक बांधकामचे काही पदोन्नती पद हे शासनाकडे मागणी आमची मान्य करा म्हणून आणि काही तांत्रिक काम सोडून आम्हाला इतर काम शासन लावत होतं येऊ नये असं आमची मागणी आणि जिल्हा परिषदेचे अभियंत्याला शासनाने लागू केलेल्या परीक्षा ते रद्द व्यावसायिक परीक्षा रद्द करा म्हणून आमची मागणी 2006 पासून हे मागणी पूर्ण झाली. त्या मागणीसाठी आम्ही 19-20 दिवसाची आमची सामुदायिक राज्यामध्ये बसतो. यानंतरची आपली काय भूमिका असणार? आमची वरिष्ठ संघटनेने जे आदेश दिले आमचे महाराष्ट्र शासनाचे या आदेशाप्रमाणे आम्ही पुढील काम करतो. एकंदरच आमच्या मागण्या ह्या न्याय मागण्या असून आमच्या या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी अशीच या संघटनेची भूमिका आहे. महाराष्ट्र किरण जोंधळे, कॅमेरामन दिलीप लोटेसे, नांदेड.